नमस्कार एस न्यूज मध्ये आपले स्वागत बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी पण सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार शाळा सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता ऑनलाईन शिक्षणासह ग्रामीण भागात प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार शाळेचा पहिला दिवस गोंधळाचाच आदेशामागून आदेशांमुळे संभ्रमावस्था ऊस असेल तर घाला पैसे येतील त्यावेळी ऊस बिलाचा देऊ राजाराम कारखान्याच्या शेतकऱ्यांना तज्ञ संचालक महादेवराव महाडिकांची उडवाउडवीची उत्तरं क्वारंटाईन सेंटरमध्ये आता बाहेरून जेवण बंद जिल्हाधिकारी दौलत देसाईंचा आदेश न्यूजच्या वृत्ताची दखल आणि जिल्ह्यात आज उघडकील आल्या दोन धक्कादायक घटना चंदूरमधील चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून दोघा अल्पवयीनांनी मुलीची केली हत्या तर जाकले गावात पत्नीनं पतीची केली हत्या राजकारणाची खबर बात समाजकारणाचा मागोवा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठ काय घडलंय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत आता बोलूया सविस्तर बातम्यांकडं शाळांचं शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे प्रायोगिक तत्वावर डिजिटल पद्धतीनं शाळा सुरू करण्यात येणार आहेत तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागासोबत बैठक पार पडली शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या बैठकीला उपस्थित होत्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नव्या शैक्षणिक वर्षाला आज सुरुवात होत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक कामकाज कसं सुरू होणार याकडे शिक्षण जगताचं लक्ष लागून होतं विद्यार्थी पालक यांनाही याविषयी कुतूहल निर्माण झालं होतं पंधरा जून रोजी शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याचं यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचा आदेश देण्यात आले होते त्यानुसार आज शाळेचा पहिला दिवस सुरू होत असताना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळांमध्ये हजेरी लावली मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत शाळा बंद ठेवण्यात याव्यात असे आदेश आज शाळांना शिक्षण विभागाकडून प्राप्त झाले दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शालेय शिक्षण विभागासोबत बैठक पार पडली या बैठकीत शाळा सुरू करण्यासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना गावात कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही याची खात्री झाल्यानंतरच शाळा सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे शिक्षण विभागानं यापूर्वी शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडं जे नियोजन पाठवलं होतं त्यानुसार नववी दहावी आणि बारावीचे वर्ग जुलै दोन हजार वीस पासून तर सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून तर पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती अकरावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालावर आधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महाविद्यालयात येण्यास परवानगी आहे पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धती असणार नाही तिसरीच्या वर्गापासून डिजिटल पद्धतीला सुरुवात होईल इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन एक तास सहावी ते आठवीसाठी प्रतिदिन दोन तास आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन तीन तास ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल असं शिक्षण विभागाचं नियोजन होतं शिक्षण विभागाच्या या नियोजनानुसारच नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार की त्यात अजून काय बदल होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याची मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे शाळा सुरू करण्यापूर्वी इमारतीचं सॅनिटायझेशन करणं प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवणं शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मास्कचा वापर बंधनकारक करणं या नियमांसह शाळा सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ज्या त्या भागातील परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी शालेय शिक्षण विभागानं केलेल्या नियोजनानुसार जुलै महिन्यांपासूनच टप्प्याटप्प्यानं राज्यातील शाळा सुरू होतील असं स्पष्ट केलंय दरम्यान यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार शिक्षकांच्या शाळेतील उपस्थितीबाबत मुख्याध्यापकांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आलेत मात्र आज शाळेत हजर राहिलेल्या शिक्षकांमध्ये वेगवेगळ्या आदेशांमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला शाळा कधी सुरू होणार याबाबत शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी आज पंधरा जून पासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र विभागीय शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार हे आदेश पुन्हा रद्द करत शासनाच्या नव्या सुधारित आदेशांनुसार शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं या नव्या आदेशांमुळे शाळेत हजर राहून कामकाजाला सुरुवात केलेल्या शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे आता सिच्युएशन अशी आहे आताची की आज आमच्या शाळेमध्ये सर्व अध्यापक या ठिकाणी आलेले आहेत आणि कालपर्यंत अशी परिस्थिती होती की शिक्षण खात्यानं असे आदेश आम्हाला दिले होते की शाळा जरी पंधरा तारखेपासून बंद असल्या पंधरा जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे शाळा जरी बंद असल्या तरी देखील शिक्षकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि शिक्षकांचं जे वार्षिक नियोजन असेल किंवा पुस्तक वाटप असेल किंवा टाईम टेबलची तयारी असेल जे काही विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण येऊन या ठिकाणी करायच्या आहेत अशा प्रकारचे आदेश शिक्षण खात्यानं आम्हाला काल दिले होते परंतु रात्री आम्हाला बातमी जी कळली की मुख्यमंत्र्यांच्या समोर काही शिक्षण क्षेत्रातील संबंधित व्यक्तींशी चर्चा त्यांची झाली आणि त्यांनी असा निर्णय दिला की लॉकडाऊनचा हा जो भाग आहे तो पुन्हा पुढे वाढवलेला आहे पंधरा जूनपासून विद्यार्थी शाळेत तर येणार नाहीतच आणि त्याचबरोबर शिक्षक आणि त्याचबरोबर ऑफिसेस जी आहेत संस्थेची किंवा शाळांची ऑफिसेस तीसुद्धा बंद ठेवी अशा प्रकारचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून आम्हाला प्राप्त झालेले आहेत आज आमच्या शाळेमध्ये सगळे शिक्षक आलेले आहेत आणि त्यांना आम्ही या ठिकाणी मीटिंग घेऊन सूचना दिलेल्या आहेत की वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीचं भाग शिक्षण खात्याला अपेक्षित आहे आपल्याकडून आणि त्यामुळे आपण घरा घरी जायचं आहे आणि घरात बसून आपल्याला या सगळ्या त तुमचं जे नियोजन आहे ते नियोजन तुमचं पूर्ण करायचं आहे अशा स्वरूपाची आ... शिफारस किंवा स्वरूपाचा दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यास मान्यता दिल्याची बातमी धडकली मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करायला परवानगी दिली पण कधीपासून हे मात्र स्पष्ट होत नव्हतं हा संभ्रम दूर करताना माध्यमिक शिक्षण अधिकारी लोहार यांनी शालेय शिक्षण विभागानं शाळा सुरू करण्याबाबत सादर केलेल्या आराखड्यानुसार जुलै महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं प्रत्यक्ष शाळा सुरू होतील असं स्पष्ट केलं आहे इयत्ता आणि दिनांक न्याय असं नियोजन दिलेलं आहे इयत्ता नववी दहावी आणि बारावी जुलै दोन हजार वीसपासून सुरू करावं सहावी ते आठवी ऑगस्ट दोन हजार वीसपासून तिसरी ते पाचवी सप्टेंबर दोन हजार वीसपासून इयत्ता पहिली दुसरी याच्यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा असं सूचित केलेलं आहे टी व्ही रेडिओवर उपलब्ध होणारे कार्यक्रम शैक्षणिक कार्यक्रम दाखवण्यासाठी आणि ऐकवण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे इयत्ता अकरावीसाठी दहावीच्या निकालावर आधारित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम सुरू होईल दरम्यान जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी करण्यात आली असली तरी ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत त्या भागातील शाळा सुरू करण्याबाबत वेळ लागणार आहे मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आराखड्याला मान्यता दिल्यामुळे आता जुलै महिन्यापासूनच शाळा सुरू होणार हे स्पष्ट झालंय मात्र पंधरा जूनपासून शिक्षकांनी शाळेत हजर रहावं या आदेशाचं काय असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित होत होता या संदर्भात स्पष्टीकरण देताना माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी शाळांमधील शिक्षकांच्या उपस्थितीबाबत ज्या त्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा असं सांगितलं कारखान्याकडं आता पैसे नाहीत जेव्हा पैसे येतील त्यावेळी ऊस बिलाचा थकीत हप्ता देऊ असं सांगत राजाराम कारखान्याचे तज्ज्ञ संचालक महादेवराव महाडिक यांनी तुम्हाला कारखान्याला ऊस घालायचा असेल तर घाला नाहीतर दुसऱ्या कारखान्याला घाला असा अजब सल्लासुद्धा शेतकऱ्यांना दिलाय दोन हजार सतरा अठरा या गळीत हंगामातील ऊस बिलाच्या थकीत हप्त्याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना ठोस आश्वासन मिळणं दूरच पण महाडिकांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय खर तर साखर कारखाना खासगी असो वा सहकारी या कारखान्याचे पदाधिकारी संचालक शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शंभर टक्के ऊस आपल्या कारखान्याकडे गळितासाठी पाठवा असं आवाहन करत असतात पण कसबा बवड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक महादेवराव महाडिक चक्क ऊस घाला अथवा घालू नका असा अजब सल्ला देत आहेत कारखान्यानं दोन हजार सतरा अठराच्या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाच्या बिलाचा दोनशे सात रुपयांचा हप्ता अद्याप शेतकऱ्यांना दिलेला नाही हा हप्ता मिळावा या मागणीसाठी कारखान्याचे माजी चेअरमन विश्वासराव नेजदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं महाडिक यांची आज भेट घेतली यावेळी त्यांनी शिष्टमंडळाला अशी उत्तरं दिली कारखान्याकडे सध्या पैसे नाहीत जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा देऊ असंही महाडिक यांनी सांगितलं पैसे आम्ही देणार आहे तुम्हाला काही कायदेशीर खर्च पैसे पैसे उपलब्ध झाल्यावर साहेब सातशे व्यतिरिक्त आहे आता चार पाच वर्ष किलो व्याज दिलेलं नाही यावेळी शेतकऱ्यांनी सरसेनापती संताजीराव घोरपडे कारखान्यानं प्रतिटन पन्नास रुपये जादा दर दिला असल्याकडे लक्ष वेधताच महादेवराव महाडिक यांनी त्या कारखान्याचा वजन काटा तपासा असा सल्ला दिला

शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना महादेवराव महाडिक यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं माजी अध्यक्ष नेजदार यांच्यासह अन्य शेतकरी आणि महाडिक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली शासनान शासनानं पैसे आम्हाला उपलब्ध झालं आम्ही शासनाकडे याच्या पैशाची मागणी केलेली उपलब्ध झाल्यावर आम्ही तुमचे पैसे देणार गेल्या दोन वर्षापासून कारखान्याकडे थकीत हप्त्याची वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना केवळ पोकळ आश्वासनच मिळत असल्याचं नगरसेवक मोहन सालपे यांनी सांगितलं छत्रपती राजाराम कारखान्याच्या कारखान्याला दोन हजार सतरा अठरा हंगामात ऊस घाटलेल्या शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी जे दोनशे सात रुपये येणं होतं ते दोनशे सात रुपये या शेतकऱ्यांना या अडचणीच्या काळात मिळावेत या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माधेराव माडिक यांची भेट घेतली त्याचबरोबर बाकीची सभासदांच्या परतीच्या बिनपर्तीच्या ठेवीने त्यावरील व्याज तेही आज चार गेली चार पाच चार पाच वर्षे दिलेलं नाही त्या संदर्भातही आम्ही ते संदर्भातही आम्ही त्यांना त्यांच्याकडे मागणी केली तर कुठलंही ठोस आश्वासन न देता केवळ नुसतं बघूया करूया पैसे उपलब्ध झाल्यानंतर बघूया अशा पद्धतीचं म उडवा उडीची उत्तरं किंवा वेळगाडोपणाची उत्तरं त्यांनी देऊन या ठिकाणी आम्हाला तिथनं बाहेर घालवायचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच हे निषेधार आहे कुठलंही ठोस आश्वासन किंवा किंवा कुठलीही ठोस तारीख आम्ही त्यांना म्हणतो तो, तो तुम्ही सांगा गणपतीला देतो गौरीला देतो दिवाळीला देतो तर कुठल्याही पद्धतीचं ठोस आश्वासन त्याने आम्हाला दिलेलं नाही थकीत ऊस बिलाबाबत महाडिक यांनी ठोस असं काहीच सांगितलेलं नाही त्यामुळं शेतकरी त्यांचा निषेध करून बैठकीतून बाहेर पडले कोल्हापूर शहरातील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये चक्क ओली पार्टी रंगल्याचं वृत्त सर्वप्रथम एस न्यूजनं प्रसारित केलं होतं याची दखल घेत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये बाहेरून जेवण येणं बंद करण्याचे आदेश दिलेत त्याचबरोबर ज्या लोकांनी क्वारंटाईन सेंटरमध्ये पार्टी झोडली त्यांना अन्यत्र हलवण्यात आलंय सर्वच जण कोरोनाच्या होणाऱ्या संक्रमणामुळे भीतीच्या छायेत आहेत प्रशासनावर संक्रमण रोखण्यासाठी मोठा ताण आहे अशामध्ये संक्रमण टाळण्यासाठी शहरातील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये काहींनी जिभेचे चोचले पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला मांसाहारी जेवणावर ताव मारत क्वारंटाईन सेंटरच्या परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्या टाकून देत या लोकांनी लाच गुंडाळूनच ठेवली एस न्यूजनं हा गंभीर प्रकार समोर आणल्यानंतर सर्वसामान्यांमधून असे कारनामे करणाऱ्यांबद्दल संताप व्यक्त करण्यात येतोय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याची गांभीर्यानं दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला चौकशीचा आदेश दिला त्यानुसार आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेवरून अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी त्या सेंटरची पाहणी केली त्यांनी केलेल्या चौकशीत उस्मानाबादहून आलेल्या तिघांनी ओली पार्टी केल्याचं स्पष्ट झालं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडून हा प्रकार सुरू असल्याचं चा स्पष्ट झालं या तिघांना समज देऊन अन्यत्र हलवण्यात हल जिल्हाधिकारी देसाई यांनी असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी क्वारंटाईन सेंटरवर बाहेरून जेवण देणं बंद करण्याचा आदेश दिला आहे कारण शासनानं सगळी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची राहण्याची वैद्यकीय सुविधांची जास्त सुविधा तयार आहे किंवा करण्यात येत आहे त्याच्यामुळे बाहेरून तिथं कुठल्याही व्यक्तींचा वावर असला नाही नाहीतर मग ते, ते ना, क्वारंटाईन सेंटर राहणार नाही बाहेरच्या व्यक्ती जर त्या ठिकाणी यायला लागल्या तर पुन्हा संसर्ग वाढेल त्याच्यामुळे बाहेरच्या व्यक्तींनी तिथे येणं अपेक्षित नाही किंवा त्यांना येऊ दिलं नाही क्वारंटाईन सेंटरवर मध्यप्राशन आणि मांसाहार वर्ज्य असताना तिथंच हा प्रकार करणारे तिघे जण वॉलपुट्टीचं काम करणारे असून ते पन्हाळ आणि आपटेनगर इथं राहणारे असल्याचं चा स्पष्ट झालंय त्यांना कडक समज देत अन्यत्र हलवलं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यात आज दोन धक्कादायक घटना उघडकीला आल्यात यापैकी पहिली घटना आहे हातकणंगले तालुक्यातील चंदूर इथली रविवारी एका वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून करून तिला विहिरीत टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे रविवारी सायंकाळी दोघा अल्पवयीन मुलांनी चार वर्षाच्या चिमुकलीला खाऊचं मिश दाखवून खांद्यावर उचलून निर्जन स्थळी नेलं त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करून तिला गोरखनाथ कुंभार यांच्या विहिरीत टाकलं मुलगी सापडत नसल्यानं सायंकाळी नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली चिमुकलीचा शोध सुरू असताना अत्याचार करणारी दोघं अल्पवयीन मुलंही त्यांच्यासोबत होती सायंकाळी पाचच्या सुमारास मुलगी विहिरीत पडल्याचं आढळून आलं खेळता खेळता मुलगी पाय घसरून विहिरीत पडल्याचं समजून नातेवाईकांनी तिला बाहेर काढून आय जी एम रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं सायंकाळी मृतदेह दफन करण्यात आला मात्र सामाजिक कार्यकर्त्यांना या घटनेविषयी शंका आली कार्यकर्त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं यामध्ये अल्पवयीन मुलगा पीडित मुलीला खाऊ देऊन तिला खांद्यावरून घेऊन जात असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांच्या चौकशीत दोघा अल्पवयीन मुलांनी संबंधित मुलीवर अत्याचार करून विहिरीत टाकल्याचं कबूल केलंय व आज रोजी त्यांना समजले की त्यांच्याच नातेवाईक एक मुलगा आणि त्याचा मित्र असे एक दोन बालवहीन मुलांनी वर्ष चौदा यांनी सदर मुलीला बिस्किट देण्याचा आमिष दाखवून त्यांना ते रानामध्ये घेऊन जाऊन सदर मुलीवर अतिप्रसन करून त्या दोघांनी तिला विहिरीत टाकून दिले त्यामुळे तिचा मृत्यू झाला सदरबाबत अशी फिर्याद दिल्याने शिवाजनगर पोलीस ठाणे खून बलात्कार व अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पीडित मुलीच्या आई वडिलांना मोठा धक्का बसलाय मुलीच्या वडिलांनी अत्याचार करणाऱ्या दोघांनाही फाशी देण्याची मागणी केली आहे त्यांना दरम्यान आज पोलिसांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला दोघाही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय या घटनेनंतर परिसरात खळबळ आहे निरागस मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे काल मुलीला विहिरीतून बाहेर काढून आयजीएम मध्ये दाखल केल्यानंतर तिचं शवविच्छेदन न करताच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात का देण्यात आला असा प्रश्न उपस्थित होतोय तर दुसरी घटना आहे पन्हाळा तालुक्यातील जाखले गावातील या गावातील सत्यवती कॉलनीमध्ये पत्नीनं पतीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालत त्याची हत्या केली आहे घरगुती वादातून पतीची हत्या केल्याची कबुली पत्नीनं कोडोली पोलिसात दिली आहे रविवारी रात्री मयत संजय घेऊ दे आणि त्यांची पत्नी संगीता यांच्यामध्ये वाद झाला या वादाचं पर्यवसन मारामारीत झालं याच दरम्यान संगीता हिनं संजय यांच्या डोक्यात हातोड्यानं घाव घातले यामध्ये संजय जागीच ठार झाले संजय यांचा मुलगा रोहित यानं कोडोली पोलिसात याबाबत फिर्याद आहे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला संशयित संगीता घेऊ गे। दे हिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तिनं घरगुती वादातून पतीची हत्या केल्याची कबुली दिली आहे मयत संजय घेऊ दे हे वारणा कारखान्यात नोकरीला होते ते वारणा कामगार सोसायटीचे संचालक होते ताजा बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेळ झाली छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा एस न्यूज राजकारणाची खबर समाजकारणाचा मागोबा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठ काय घडलंय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्यासोबत नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत इसवी सन बाराव्या शतकातील शिलाहारकालीन भोज राजाची राजधानी सोन्याचा पाऊस पडणारी भूमी प्राचीन विरगळींचं गाव भोगावती तुळशी नद्यांच्या दक्षिणोत्तर संगम असणारी ऐतिहासिक नगरी अशी करवीर तालुक्यातील कसबा बीड गावची ओळख आहे लॉकडाऊनच्या काळात गावातील यंग ब्रिगेड या संघटनेनं गावातील प्राचीनतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला यात त्यांना आणखी काही शिलालेख विरगळ तसंच अन्य पुरातन अवशेष सापडलेत या सगळ्याचा अभ्यास झाला तर कसबा बीडच्या प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्वावर आणखी प्रकाशझोत पडण्यास मदत होणार आहे करवीरच्या पश्चिम भागात भोगावती तुळशी नद्यांच्या संगमावर कसबा बीड गाव वसलंय इथली मंदिरं शिलालेख इथं सापडणारी सोन्याची नाणी विरगळी तलाव या सगळ्याला प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व आहे गावाचंही महत्व आणखी अधोरेखित व्हावं यासाठी यंग ब्रिगेड या संघटनेनं लॉकडाऊन काळात राजाराम वरुटे यांच्या शेतात शोध सुरू केला असता त्यांना एका शिलालेखासह विरगळींचे अवशेष सापडलेत यापूर्वीसुद्धा वरुटे यांच्या शेतात शिलालेख सापडलेत यंग ब्रिगेडनं यापूर्वी इथल्या कल्लेश्वर मंदिरात विरगळींचे जतन केलं असून तिथंच हा शिलालेख आणि अन्य अवशेष ठेवण्यात येणार आहेत याचा अभ्यास करून कसबा प्राचीन आणि ऐतिहासिक महत्वावर प्रकाश टाकण्यात येणार आहे यापूर्वी एक शिलालेख सापडलेला आहे हाळी कन्नड भाषेतला तर त्या संबंधी उमागन नाणेका यांनी यांच्या सूचनेनुसार त्या आणखी उत्खन आम्ही लॉकडाऊनच्या काळात केलं त्यात शि शिलालेखाचा एक तुकडा पाच खंडित विरगळ तीन चांगले विरगळ आणि बांधकामाचे काही सुट्टी भाग सापडलेले सापडलेत आम्हाला त्यानंतर लॉकडाऊनच्या काळातच गावात का ब खूप प्र, प्र प्रमाणात विरगळ मूर्त्या ज्या विकलेल्या होत्या त्या मूर्त्या गावातील एकत्र करून त्याचा संग्रह करायचं यापूर्वी अ ब करवीरकर तसंच डॉक्टर निवास रित्ती यांनी कसबा मधील शिलालेखांचा अभ्यास केला असून आता सापडलेला शिलालेख तसंच विरगळ आणि अन्य वस्तूंचा शास्त्रशुद्ध अभ्यास होणं गरजेचं आहे ह्या श... शेतात आम्ही जवळजवळ चाळीस वर्षे शेती करतोय काय आणि दहा पंधरा वर्षापूर्वी असं विर एक विरगळ सापडलं तिथं विरगळ सापडल्यानंतर महाराज पंडित आणि करवीरकर आनंद त्यांना बघलेलं त्याने हे उकरून जरा बघितल्यानंतर ते शिलालेख सापडलं तेव्हा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभिप्राय अभियानाची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेचं पण दावे विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि शहराध्यक्ष आर के पवार या दोघांनीही एकत्र असतानाची विधानपरिषदेसाठी इच्छा व्यक्त केली आहे एक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तर दुसरे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आज पक्षाच्या एका अभियानाची माहिती देताना या दोघांनीही विधानपरिषदेसाठी पक्षानं आपला विचार करावा अशी मागणी करत माध्यमांसमोर आपापल्या योगदानाची माहिती दिली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षानं पुनर्वसनाचा दिलेला शब्द पाळावा अशी मागणी शहराध्यक्ष आर के पवार यांनी केली आहे तर विधानसभा निवडणुकीसाठी थांबावं लागल्यामुळे परिषदेसाठी पक्षाकडून आपला विचार केला जाईल असा विश्वास ए वाय पाटील यांनी व्यक्त केला आहे पक्षाचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांनी एकाच विधान परिषदेसाठी मागणी केल्यामुळं कुणाचं समर्थन करायचं असा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर असून पक्षनेतृत्वसुद्धा कुणाचा विचार करणार असा प्रश्न आहे नव्या शैक्षणिक वर्षाबाबत शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ कृती समितीनं हा संभ्रम दूर करण्याची मागणी आज शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे शिक्षण विभागाकडील आदेशांमागून आदेशांमुळे पालक शिक्षक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत आज पंधरा जूनला विद्यार्थ्यांशिवाय फक्त शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू करण्याच्या तोंडी आदेशानुसार शाळा सुरू झाल्या आणि काही वेळातच पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहतील असा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांचा नवा आदेश आला पूर्वीच्या तोंडी आदेशानुसार शिक्षक शाळांमध्ये हजर झाले होते शैक्षणिक सत्र सुरू करण्यासह पुस्तक वाटप आणि अन्य कामं त्यांनी सुरू केली होती तोच पुढील आदेश येईपर्यंत शाळा सुरू करू नयेत असा आदेश आल्यानं शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे नव्या आदेशानुसार शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे पण नेमकं कामाचं स्वरूप कसं असणार आहे हे अजून स्पष्ट नाही या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे आनंदा हिरुगडे संतोष ऐरे सुधाकर सावंत विलास पिंगळे उमेश देसाई संजय पाटील आदींनी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची भेट घेतली शाळा सुरू करण्यासंदर्भातील संभ्रम दूर करून स्पष्टता आणावी अशी मागणी करणारं निवेदन शिक्षण उपसंचालकांना सादर करण्यात आलं गंगावेश ते पंचगंगा नदी घाट या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे नामदार सतेज पाटील यांच्या फंडातून पंचवीस लाख रुपये खर्चून या रस्त्याचं डांबरीकरण केलं जाणार आहे कोल्हापूर शहरातून रत्नागिरीकडं जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो या मार्गावरून दररोज हजारो दुचाकी चारचाकी वाहनांची ये जा सुरू असते पंचगंगा स्मशानभूमीकडे जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग केला जातो मात्र गेली अनेक वर्ष डांबरीकरणच केलं नसल्यानं हा रस्ता पूर्णतः उखडला होता वाहनधारकांनाही या रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत होती अनेक पक्ष संघटनांनी आंदोलनं करून या प्रश्नाकडे कर लक्ष वेधलं होतं दरम्यान महापौर निलोफ राजरेकर यांनी पुढाकार घेऊन नामदार सतेज पाटील यांच्या फंडातून या रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करून घेतले आहेत गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू करण्यात आलं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली अडीच महिने बंद असणाऱ्या राजानगरी तालुक्यातील शाळा आज उघडण्यात आल्या अलगीकरण कक्षासाठी वापरण्यात आलेल्या सर्व खोल्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून स्वच्छ करण्यात आल्या शिक्षकांनी आज पहिल्या दिवशी पालकांचे व्हॉट्सअप नंबर संकलित करत पाल्याच्या पालकांकडे पुस्तकांचं वाटपही केलं राधानगरी तालुक्यातील के दोनशे ब्याऐंशी प्राथमिक आणि माध्यमिक एक शाळांपैकी एकशे त्र्याहत्तर शाळांच्या वर्गखोल्या कोरोना संक्रमणामुळे अलगीकरण कक्षासाठी वापरण्यात आल्या होत्या सर्व अलगीकरण कक्षातील लोकांना आठवडाभरापूर्वीच घरी सोडण्यात आलंय शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज सर्व शाळा उघडण्यात आल्या शाळांमध्ये फक्त शिक्षकच हजर होते शिक्षकांनी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून शाळांची आज स्वच्छता करण्यात आली अनेक शाळांमध्ये आज पालकांना बोलवून पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पुस्तकं वितरित करण्यात आली पुस्तकांचं वाटप करताना शिक्षकांनी पालकांचे व्हॉट्सअप नंबर सुद्धा संकलित केले दरम्यान शाळा सुरू करण्यासंदर्भातील आदेशांमागून आदेशांमुळे पालक आणि शिक्षक तसेच विद्यार्थ्यांमधील संभ्रम कायम आहे शिरोळ तालुक्यातील कवठेगुंदल इथल्या घर पडझडीचे आजपासून सर्वेक्षण सुरू झाले पण हे सर्वेक्षण राजकीय हेतूनं सुरू असून सर्वेक्षण करायचंच असेल तर सर्व चारशे अकरा घरांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले आणि सेवा संस्थेचे चेअरमन रमेश शिंदे यांनी केली आहे गेल्या वर्षीच्या महापुरात शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमधील घरं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं राज्य सरकारकडून नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली पण तालुक्यातील गावागावांमधून नुकसानीच्या पंचनाम्यांवरच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत काही लोकांना त्यांचं नुकसान झालं नसताना सुद्धा नुकसान भरपाई मिळत असल्याचा आरोप होत असून अनेक गरजू भरपाईपासून वंचित राहत असल्याची निवेदनं तहसीलदारांकडे सादर करण्यात येत आहेत कवठेगुंदल गावातील नुकसानीबाबत सुद्धा आंदोलन अंकुश संघटनेसह ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित करून फेरसर्वेची मागणी केली त्यानुसार आज फेरसर्वेक्षणासाठी एक पथक गावात दाखल झालं या पथकाकडून चारशे तीन पैकी फक्त एकशे बहात्तर घरांचं फेरसर्वेक्षण होणार असल्याचं समजल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत फेरसर्वेक्षणला विरोध करायला सुरुवात केली फेरसर्वेक्षणामागं राजकीय हेतू असल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले यांनी केलाय दरम्यान गावातील सर्वच नुकसानग्रस्तांचं फेरसर्वेक्षण करा अशी मागणीही पुढं आली आहे याचवेळी गावातील चाळीस घरांचे अजूनही पंचनामे झाले नसल्याकडे लक्ष वेधत काही ग्रामस्थांनी या घरांचे पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे अख्तर वाळवेकर अजय माने सागर कांबळे संजय शिंदे यांनी यासंदर्भात तहसील प्रशासनाकडे मागणी केली आहे ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा वेळ झाली छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत रहा एस न्यूज राजकारणाची खबर बात समाजकारणाचा मागोबा कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग कुठं काय घडलय बिघडलंय बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्यासोबत घटनेमागची सत्यता शोधणार बातमीला न्याय देणार एस न्यूजचं नऊचं बातमीपत्र एस न्यूज कोल्हापूर सदैव तुमच्या सोबत ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहताय एस न्यूज कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून एकही नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही ही दिलासादायक बाब आहे आज सायंकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही आज दिवसभरात आणखी दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यात सध्या केवळ एकाहत्तर जणांवर उपचार सुरू आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा अकरा जूनच्या रात्री साडेसातशेच्या पुढे गेला त्यानंतर दर दिवशी कधी एक कधी दोन तर कधी बारा अशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत गेली शनिवारी तेरा जूनच्या रात्री आठ ते रविवारी चौदा जूनच्या सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात सात नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि रुग्णसंख्या सातशे वीसवर पोहोचली त्यानंतर रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून आज सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात नवा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातशे वर स्थिर राहिली आहे एकीकडं आज सकाळी दहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासात नवा पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नसला तरी दुसरीकडं मात करत घरी जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे रविवारी रात्री आठ वाजल्यापासून आज सकाळी दहा वाजेपर्यंत दोघांना तर दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दहा जणांना डिस्चार्ज मिळाला या दहा जणांसह जिल्ह्यातील सहाशे एक्केचाळीस जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या कोरोना संदर्भातील आकडेवारीवरून जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातशे वीसवर स्थिर असून सध्या जिल्ह्यात केवळ एकाहत्तर जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत सायंकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीवरून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत असून यामध्ये रात्री दहा वाजेपर्यंत बदल सुद्धा होऊ शकतात कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची उघडझाप सुरू होती दुपारी मात्र कडकडीत ऊन पडलं होतं आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत घेण्यात आलेल्या नोंदीनुसार गगनबावडा तालुक्यात साठ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे हातकणंगले तालुक्यात तीन मिलीमीटर पन्हाळा तालुक्यात सोळा मिलीमीटर तर शाहूवाडी तालुक्यात चौदा मिलीमीटर तसंच राधानगरी तालुक्यात तेरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे शहराच्या शेजारील तालुक्यात आणि धरण क्षेत्रातही आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरी होत्या यंदा कोरोना संक्रमणामुळे दरवर्षी पंधरा जूनला सुरू होणाऱ्या शाळा सुरू झालेल्या नाहीत विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही शाळांनी इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल क्लासरूम पद्धतीनं शिक्षण देणं सुरू केलंय कोरोना संक्रमणामुळे पंधरा जूनला वाजणारी शाळांची घंटा आज वाजलीच नाही नवं शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत अजूनही शासकीय स्तरावरून स्पष्टता आली नसली तरी अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करण्यासाठी तयारी केली आहे अँड्रॉइड मोबाईलद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत व्हर्च्युअल क्लासरूममधील अध्यापनावर सायंकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट घेतल्या जात आहेत हा प्रायव्हेट स्कूलमध्ये इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजेच विद्यार्थ्यांचं वर्गामध्ये जशा पद्धतीने इंटरॅक्शन होत असतात पालकांच्या बरोबर मुलांच्या बरोबर शिक्षकांच्या बरोबर अध्ययन अध्ययन प्रक्रियेमध्ये तशाच इंटरॅक्शन या ऑनलाईन क्लासरूममध्ये असतात त्या मुलांचा फीडबॅक त्या तासाच्या वेळेलाच आम्ही त्यांना काय समजलं काय नाही हे बर, आम्ही घेत असतो त्याचबरोबर या सकाळी झालेल्या तासाच्या संदर्भात ऑनलाईन टेस्ट आम्ही शिक्षकांना प्रत्येक तयार करायला सांगितले आहे ती टेस्ट दररोज व्हॉट्सअपवरती संध्याकाळी सात वाजता मी दिली असते ती टेस्ट मुलं जातीनपूर्वक सोडवतात आणि त्याचा फीडबॅक टेस्टमॉचच्या आमच्या ईमेलला एक्सेल फाईलमध्ये मिळतो की कि किती मुलांनी सोडवली किती मुलं त्यामध्ये प पासिंग झालेले आहेत किती मुलांना कळालेलं नाही आहे सकाळचं आणि यावरून सकाळचा तास किती सक्सेसफुल आहे हे आम्हाला ठरवता येतं किंवा तो रिवाईज करायचा का नाही हे आम्हाला त्यामध्ये ठरवता येतं त्याच्याशिवाय गणितसारखे हे जे काही विषय आहेत या विषयांच्या संदर्भात मुलांना आम्ही गणिते सोडवून बोर्डवरती दाखवतो तीच लाईव्ह त्यांना मुलांना दिसत असतात मात्र बोर्डवरती लिहिलेलं बऱ्याच वेळेला प्रत्येक मुलग्याचं स्पीड कमीच असतात शकतं हे मुलांना कळावं यासाठी आम्ही फुलस्केपवरती पुन्हा जे काही बोर्डवरती रायटिंग केलेलं आहे लिहून काढतो आणि त्याचे फोटोग्राफ्स म्हणून मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकतो म्हणजे जेणेकरून त्याचं जे काही मागं राहिलं असेल त्याचं पूर्णपणे अभ्यास त्यांनी पूर्ण करावा गगनबावडा तालुक्यातील वेसरडे इथल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं जाकवेल कोसळलंय पंचवीस वर्षांपूर्वी हे जाकवेल बांधण्यात आलं होतं नवीन जाकवेल मंजूर झालं असलं तरी त्याच्या कामात दिरंगाई झाली आहे आता पावसाळ्यानंतर नवीन जाकवेलचं काम सुरू करण्यात येणार असल्याचं उपसरपंच सीमा गुरव यांनी सांगितलं वेसरडेसह वेसरडेपैकी हरिजन वसाहत पाटीलवाडीला या जाकवेलमधून पाणीपुरवठा होत होता जाकवेलच्या बांधकामाला धोका निर्माण झाल्यानं नवीन जाकवेलच्या कामाला मंजुरी मिळाली होती पण जाकवेलची जागा खासगी मालकीची आहे लॉकडाऊन काळात ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची करण्याची प्रक्रिया थांबली नव्या जॅकवेलचं काम सुरू होऊ शकलं नाही असं उपसरपंच सीमा गुरव यांनी सांगितलं दोन दिवसातील जोरदार पावसानं जाकवेल भोवतीचा भराव खचून जाकवेल कोसळलंय यामध्ये सर्जेराव गुरव यांच्या ऊस शेतीचं मोठं नुकसान झालंय सरपंच वैशाली पाटील उपसरपंच सीमा गुरव सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक सुभाष भोसले तलाठी आणि पोलीस पाटील यांनी जाकविल कोसळून झालेल्या नुकसानीची पाहणी केली निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभिप्राय अभियानाची माहिती देणाऱ्या पत्रकार परिषदेचं पण दावे विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि शहराध्यक्ष आर के पवार या दोघांनीही एकत्र असतानाची विधानपरिषदेसाठी इच्छा व्यक्त केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी अभिप्राय अभियान सुरू केलं आहे पंचवीस जूनपर्यंत हे अभियान चालणार आहे कोल्हापुरातही या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि शहराध्यक्ष आर के पोवार यांनी पक्षाच्या शहर कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत दिली बावीस मे पासून हे अभियान सुरू झालंय आतापर्यंत पाच लाखाहून अधिकांनी राष्ट्रवादी अभिप्राय ऍपच्या माध्यमातून आपले अभिप्राय पक्षाकडे नोंदवल्याचं जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी सांगितलं या अभिप्रायांप्रमाणेच कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासाचे प्रश्न अपुरी कामं यांची माहिती या ॲपच्या माध्यमातून देणं अपेक्षित आहे या अभियानात प्रभावी कामगिरी करणाऱ्या राज्यातील चार जिल्ह्या आणि चार तालुक्यांची निवड केली जाणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा आणि तालुका अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष एवाय पाटील यांनी केलं पत्रकार बैठकीला युवा शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण शहराध्यक्षा जहिदा दे मुजावर निरंजन कदम रियाज कागदी सुमन वाडेकर शीतल तिवडे सुनीता राऊत नागेश शिंदे बाबा सरकवास सुहास साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांचं नुकतंच हृदयविकारानं निधन झालं आज महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शोकसभेत देसाई यांच्या आठवणी जागवत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली के एम टी उपक्रमाचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक सुभाषचंद्र देसाई यांचं आकस्मिक निधन झालं आज छत्रपती तारारणी सभागृहात झालेल्या शोकसभेत देसाई यांना आदरांजली वाहण्यात आली या शोकसभेला आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महापौर निलोफर आजरेकर यांनी केएमटी उपक्रमाकडे काम करताना एक रुपयाचंही मानधन न घेता निस्वार्थीपणे काम करणारे सुभाषचंद्र देसाई यांच्या आकस्मिक जाण्यानं न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे अशा भावना व्यक्त केल्या आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी सुभाषचंद्र देसाई यांनी केएमटीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी नियोजन सुरू केलं होतं अशातच त्यांचं आकस्मिक जाणं धक्कादायक असल्याचं सांगितलं परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी देसाई यांनी घालून दिलेल्या नियोजनानुसार केएमटीला उर्जितावस्था प्राप्त करून देणं ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल असं सांगितलं विरोधी पक्षनेता विजय सूर्यवंशी परिवहन समिती सदस्य शेखर कुसाळे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट वर्कर युनियनचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनीही यावेळी भावना व्यक्त केल्या यावेळी स्तब्धता पाळून उपस्थितांनी सुभाषचंद्र देसाई यांना आदरांजली अर्पण केली राज्यातील आरोग्य विभागातील सरळ सेवा पद्धतीनं त्वरित भरण्यात यावीत यासह हो अन्य मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सिंग असोसिएशनचे राज्याध्यक्ष सतीश सरवगौडे यांनी दिली आहे ते कोल्हापुरात पत्रकार बैठकीत बोलत होते महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस असोसिएशनच्या वतीनं राज्य सरकारकडे यापूर्वी विविध मागण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी बहुतांश मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सर्वगौडे यांनी सांगितलं कोरोना काळात केरळमधील नर्सेस आणण्याचा प्रयत्न केला होता पण संघटनेच्या विरोधामुळे स्थानिक नर्सेसना काम करण्याची संधी मिळाली पुणे इथलं कम्युनिटी हेल्थ सेंटर कोल्हापुरात व्हावं अशी मागणी राज्य सरकारकडं करण्यात आली होती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून हे सेंटर आता कोल्हापुरातील डी वाय पाटील हॉस्पिटल इथं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे आता राज्य सरकारनं आरोग्य विभागातील रखडलेली भरती प्रक्रिया सरळ सेवा पद्धतीनं राबवावी अशी मागणी संघटनेनं केली आहे शासकीय सेवेतील नर्सना मिळणाऱ्या सेवा सुविधा खासगी क्षेत्रातील नर्सना देण्यात याव्यात कंत्राटी पद्धतीनं होणारी भरती प्रक्रिया यापुढं रद्द करण्यात यावी यासाठी भविष्यात संघटना प्रयत्न करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश सर्वगौ यांनी दिली पत्रकार बैठकीला उपाध्यक्ष रमेश घाटगे सचिव घाटगचिव्हिड लोखंडे सल्लागार स्मिता आनंद कॉम्रेड अतुल दिघे हे उपस्थित होते पाचगावमधील सुजित सरनाईक यानं लग्नाचं अमिष दाखवून गोवा आणि कोल्हापूर इथं लैंगिक अत्याचार केलेत अशी तक्रार पीडितेनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या तक्रारीवरून सरनाईक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शेवटी पुन्हा एक नजर घडामोडींवर शालेय शिक्षण विभागाच्या नियोजनानुसार शाळा सुरू करण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता ऑनलाईन शिक्षणासह ग्रामीण भागात प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार शाळेचा पहिला दिवस गोंधळाचाच आदेशामागून आदेशांमुळे संभ्रमावस्था ऊस असेल तर घाला कारखान्याकडे पैसे येतील त्यावेळी तज्ञ संचालक महादेवराव महाडिकांची उडवाउडवीची उत्तरं क्वारंटाईन सेंटरमध्ये आता बाहेरून जेवण बंद जिल्हाधिकारी दौलत देसाईंचा आदेश न्यूजच्या वृत्ताची दखल आणि जिल्ह्यात आज उघडकीला आल्या दोन धक्कादायक घटना चंदूरमधील चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून दोघा अल्पवयीनांनी मुलीची केली हत्या तर जाकले गावात पत्नीनं पतीची केली हत्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार